मित्रांनो जीवनामध्ये प्रत्येक जण एकदा तरी आपला हात पाहतो स्वतः की आपल्या रेषा कशा आहेत आपली जीवन रेषा कशी आहे भाग्यरेषा कशी आहे आपल्या जीवनामध्ये पैसा किती आहे कॉमन लोकांचा एक भाग असतो पाहायचा की मधली रेषा पाहतात जिला भाग्य रेषा म्हणतात ही शेवटपर्यंत उंचपर्यंत जात असेल तर जीवनामध्ये खूप पैसा प्राप्त होतो असा बऱ्याच लोकांचा समज आहे परंतु आज हा गैरसमज मी दूर करतो नक्की त्यामागचं कारण काय आहे नक्की भाग्यरेखा काय सांगते मित्रांनो आपल्या जीवनरेषेला लागूनच ही जी भाग्यरेखा अत्यंत दूरपर्यंत उंचपर्यंत जात असेल ह्या शनीच्या उंचवट्यापर्यंत जात असेल हा जो शनीचा उंचवट आहे इथपर्यंत जात असेल तर ह्या अशा व्यक्तीला खूप संघर्ष करून देखील बऱ्याचदा अपयश मिळतं किंवा खूप जास्त वय निघून गेल्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात तोपर्यंत त्याचं संपूर्ण आयुष्य निघून गेलेलं असतं मित्रांनो परंतु ही जर भाग्य रेखा इथपर्यंत येऊन थांबत असेल आणि तिथून ह्या गुरुच्या उंचवट्यापर्यंत जात असेल थोडीशी क्रॉस जात असेल तर नक्कीच अशा व्यक्तीला फार कमी वयामध्ये बऱ्याच गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात नक्कीच संघर्ष करावाच लागतो मेहनत करावीच लागते कुठलीही रेषा असेल तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये संघर्षाचा सामना करावाच लागतो परंतु जीवनामध्ये ह्या व्यक्तीला यश देखील खूप मिळतं मित्रांनो ही जी रेषा इथपर्यंत ह्या लेवलपर्यंत असेल ते अत्यंत ती लाभदायक मानली गेली आहे धन्यवाद